आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलक रणजित मनसेचा वर्धापन दिन साजरा, राज साहेबांच्या मागे ठाम राहणार कार्यकर्ते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन इचलकरंजी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांनी एक टपापूर्वी शिवसेनेतून बाहेर मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज या पक्षाचा 12वा वर्धापन दिन इचलकरंजी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सांगलीचे मनसेचे माजी आमदार नितीन शिंदे आणि स्वाती शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नितीन शिंदे यांनी राजसाहेबांच्या मागे ठाम उभे राहणार अशी ग्वाही देत कार्यकर्त्यांना मतभेदाला थारा देऊ नका असे आवाहन केले. यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख गजानन जाधव, इचलकरंजी शहर प्रमुख राजेश निकम, मोहन मालवणकर, कोल्हापूर जिल्हा सचिव यतीन होरी, भगवंत जांभळे, शिरोळचे राहुल मोरे, प्रताप पाटील, रवी गोंदखर, शहाजी भोसले आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.